आता बातमी आहे मानखुर्द भागातली. मुंबईच्या मानखुर्दमध्ये अज्ञात व्यक्तींनी काल धुडघूस घातला होता. जवळपास 40 पेक्षा जास्त तरुणांनी परिसरातल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली. या तोडफोडीच्या घटनेनं परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले त्या परिसरात. पोलीस आयुक्तांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे. तर मानखुर्दमध्ये एका टोळक्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं आहे. यामध्ये 40 पेक्षा जास्त जण सहभागी होते अशी देखील माहिती कळतीय. त्यामुळे या सगळ्या गुंडांवर कारवाई होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. पावण्याच्या 1:15 दरम्यान काही मुलं तिकडून जो कंप्लेनर आहे त्याचे असं म्हणण्याप्रमाणे की बाबा तिकडे काही पोरं आली, त्यांनी गाजवीची तोडफोड चालू केली आणि तोडफोड करून ती निघून गेली. 5-7 दिसतात गाड्या, पण 15 महिना झाल्यानंतर एक्झॅक्ट गाड्या कळतील किती झाल्या. मुलांनी काहीतरी शिल्लक कारण ते गारपडी तोडफोड केलेली आहे, त्यावरून ते थोडं ते समज गैरसमज झालेला आहे. तो तपास चालू आहे. तसं काही तुम्ही म्हणजे विशेष अशाला मोठा हवा किंवा अफवा वगैरे पैशात विश्वास काही ठेवू नका. पोलीस त्यांचं काम करत आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढची कारवाई करतो.